मी संकर्षण फार मनापासून आदराने प्रेमाने तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, मला ना आज ना आमच्या शाळेतली आठवणी फार अशी डोक्यामध्ये घोळते आहे. आमचे एक सर होते, ते आम्हाला फार आवडायचे आणि ते आवडण्यामागचं कारण असं होतं की जेव्हा जेव्हा सरांना असं वाटायचं की आज जरा मुलांना टाइमपास करू द्यायला हरकत नाही, तेव्हा ना ते काहीतरी गमतीशीरच खेळ घ्यायचे. एके दिवशी त्यांनी ठरवलं, एक एक करून प्रत्येक मुलाला असं स्टेजवरती बोलवलं आणि म्हणायला लावलं. काय म्हणायला लावलं? तर काकूने काकाच्या काळ्या कोटातले कागद कात्रीने करा करा कापले. आता हे म्हणायला लावल्यानंतर आम्ही फक्त काय 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 सर एवढंच केलं, कुणाला पाठ होतं आणि कुणाला म्हणता येते. पण आता ते मला नीट म्हणता येतं आणि याचा मला एक वेगळाच आनंद मिळतोय. पण हे सगळं आठवण्यामागचं कारण काय? तर कात्री कागद, कलाकृती आणि आजच्या ताईचा एक वेगळा संबंध आहे. तुम्ही म्हणाल की आता कात्री कागद आणि वेगळा संबंध असं कसं शक्य? तर अहो, ह्या वेगवेगळ्या वाटणाऱ्या गोष्टीतनं एक अतिशय गोड कला आजची ताई निर्माण करते. चला तर मग बोरिवली पश्चिम भागामध्ये राहणाऱ्या निलिमा कुलकर्णी या ताईकडे जाऊया. कात्री कागद आणि तिचा नेमका काय संबंध आहे, त्यातनं ती काय निर्माण करते हे सगळं जाणून घेऊया, गप्पा मारूया आणि मग पाहूया अप्रतिम असे पदार्थ. चला. नमस्कार. नमस्कार. तुझ्या कामात व्यत्यय नाही आणला ना? नाही नाही. वा, हे करता करता गप्पा मारता येतील? यस, नक्की. काय नाव आहे तुझं? निलिमा कुलकर्णी. कोण कोण असतं घरी? माझे मिस्टर, माझी मुलगी. बरं, मग आपण बाकी गप्पा मारूया. पण आता जे हातात तुझं काम आहे त्याला काय म्हणतात, तो कुठल्या प्रकारे आणि ते कशा? हे न्यूज पेपर पासून बनवलेलं आहे. म्हणजे आपला घरी जो न्यूज पेपर आहे ना त्याचं बनवलेले आहेत. त्याच्या आपण स्ट्रॉ बनवतो आणि याला स्पायरल वीविंग म्हणतात. अच्छा, आणि मग हे आता हे तू त्याला रंग देतेस? हो. बरं, आणि हे रंग दिल्याने ते आता रिजिड होईल? म्हणजे ते परत? हो हो हो, ते रिजिड होणार. आणि ह्याला ना आधी आपण हे मारतो डिस्टेम्पर, व्हाईट कलरने मारायचा असो प्रायमर. त्याच्यानंतर ह्याच्यावरती आपण हे कलर बेस देतो आणि हे वॉशेबल आहेत. काय? हो, हे न्यूज पेपरचं असलं तरी हे आपण धुवून वापरू शकतो. पण मग पाण्यात घातल्यावर त्याच्यावरती आपण वॉर्निश वापर हे करतो, अप्लाय करतो नंतर. अच्छा, मग हे पण पेपरच आहे का? हो हो हो. अच्छा, आणि मग ह्याला आपण वॉशेबल आहे? सगळं वॉशेबल आहे. बरं, ठीक आहे. आता ह्याच्याशिवाय अजून तू काय काय? याच्याशिवाय मी अजून फॅब्रिक पेंटिंग करते. मी लहान मुलांसाठी हॉबी क्लासेस घेते. अच्छा, फॅब्रिक पेंटिंग म्हणजे नेमकं? फॅब्रिक पेंटिंग म्हणजे जे आपण कपड्यावर करतो, साड्या पेंट करणं किंवा हा दुपट्टा सुद्धा मीच केलेला आहे. अच्छा, ह्याला फॅब्रिक पेंटिंग? ह्याला फॅब्रिक पेंटिंग म्हणतात. आणि हे सुद्धा वॉशेबल आहे आणि होम वॉश करू शकतो आपण, घरी धुवू शकतो हे थंड पाण्यात. टिपिकल जो प्रश्न असतो महिलांचा, नाही जाणार. एक्झॅक्टली, नाही जात त्याचा रंग, फक्त वॉशिंग मशीन मध्ये नाही टाकायचं ते. अच्छा, हाताने धुवायचं? हाताने धुवायचं. किती वर्षांपासून हे सगळे कला प्रकार? मी गेली 8 वर्ष झाले करते. ऍक्च्युली मुलगी लहान असताना मग घरी बसून आपण काय करायचं म्हणून मग मी आर्ट अँड क्राफ्टचा कोर्स केला होता चंद्रिका कामत यांच्याकडे. तर तो कोर्स केल्यानंतर मग हळूहळू त्यांच्याकडचे सगळे पूर्ण वर्कशॉप्स केले मी. आणि मी आता सध्या त्यांच्या बरोबर कामही करते. ग्रेट. मग आता हे जे क्लासेस पण तू घरी घेतेस? हो, क्लासेसही. हो 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 हो. मिस्टर काय करतात? मिस्टर एडिटिंग करतात. आता फ्रीलान्सिंग करतो तो. म्हणजे आमच्या क्षेत्रात? हो. क्या बात आहे. एडिट होतं ना ते पडद्यामागचे कलाकार. आणि मुलगी काय करते? मुलगी आता FYBA आहे माझी. ग्रेट. मग तिला ही सगळी आवड आहे? तिलाही आवड आहे याची. आता माझे जे वर्कशॉप होतात तर त्यात असिस्टंट म्हणून मी तिलाच घेऊन जाते. वा, त्याच्यामुळे सगळं घरीच. क्या बात आहे. आपण जरा लहानपणाकडे जाऊया. नक्की. आता बोरिवलीत राहतेस ना? हो. आधी कुठे? माझं माहेर मालाडचं, पण मी लहानपणी आजीकडे राहायची. पण म्हणजे बाबांचे आई वडील का आईचे आई वडील? आईचे आई वडील. आईचे म्हणजे आजोळी? हो, आजोळी. बरं, मग काय सायनच्या आठवणी? सायनच्या आठवणी म्हणजे माझं अख्खं बालपण तिथेच गेलं. आणि 6वीला मी इथे आईकडे आल्यानंतरही माझी ओढ तिथेच होती सतत आणि अजूनही आहे. आणि मी माहेरची कोळी आहे. हो. त्याच्यामुळे आजीकडे ते सगळं बालपण गेलेलं आणि पूर्ण सोसायटी आमची त्याच हेच होती, सगळी कोळी लोकांचीच होती. म्हणजे तू खवय्ये पण आहेस? येस. हो, काही प्रश्नच नाही. म्हणजे आम्ही आता लहानपणापासून तेच व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकार. फारच चांगलं. पण मग तिकडे असण्यामागचं काही विशेष कारण? ऍक्च्युली आई बाबा म्हणजे जॉईंट फॅमिली होती, किंवा आईला बाकीच्या कामांमधनं आणि माझी बहीण आणि माझ्यामध्ये फक्त 1.5-2 वर्षाचं अंतर आहे, त्याच्यामुळे दोघींना कसं सांभाळणार म्हणून मग मी आजीकडे आणि तिथे. अच्छा, मग शिक्षण 6वीपर्यंत? शिक्षण 6वीपर्यंत सायनला झालं. तू मालाडला? तर मग मालाडला आली. मग तिकडे पुढे? मालाडला नंतर मग इथे आल्यानंतर मग मी उत्कर्ष मंदिर मध्ये होते. बरं.
आणि तिथेच मला माझे मिस्टर भेटले. शाळेतच? शाळेतच. आम्ही सातवीपासून एकत्र आहोत दोघंही. पण ते मिस्टर होणार आहे नाही 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 ते महत्वाचं. मला वाटलं सातवीत ठरलं की हे माझे मिस्टर आहेत कदाचित त्याने ठरवलेलं असं तो म्हणतो. सातवीतच? सातवीतच. हल्ली मुलं फार लवकर मोठी होतात. बर, पण मग त्यांनी विचारलं कधी ह्या सगळ्या गोष्टी? असं सातवी आठवी नववी दहावी आम्ही चारही वर्ष आम्ही एकाच वर्गात होतो. बर. आणि त्याच्यानंतर मग दहावीच्या बोर्डच्या एक्झामच्या वेळेस त्याने मला प्रपोज केलं. काय मुहूर्त निवडला? हा, आणि तेही हिंदी संस्कृतचा पेपर. त्या हिंदी संस्कृत मध्ये ब्रेक असतो एक तासाचा. तेवढ्या वेळात? आणि तेवढ्या वेळात त्याने विचारलं. टायमिंग पाहिजेच हो जीवनामध्ये जगताना. मग त्याच्यानंतर मी त्याला उत्तर दिलं नाही, कारण की असं होतं ना की आई बाबांनी सांगितलेलं, असं कोणी प्रपोज केलं की सांगायचं आई बाबांकडे जा आणि विचार डायरेक्ट. त्याच्यामुळे त्याला मी विचारलं म्हणजे तू आत्ता का विचारलं मध्येच, तर म्हणतो दहावी नंतर जर का आपण भेटलो नाही, शक्यता नाकार असं होऊ शकतं, जर आपले कॉलेजेस वेगळे झाले तर आपण जर का भेटणार नाही, तर मग आपण म्हणून मग मी तुला आत्ताच विचारतो. पण तेव्हा मी त्याला नाही उत्तर दिलं. मग पुढे झालं काय? काय मग नंतर पुन्हा दहावीची परीक्षा संपली, मग मी इंग्लिश स्पीकिंगच्या क्लासला जायची. अच्छा. त्याच्यावेळेस इंग्लिश स्पीकिंगच्या क्लासला जायची, आणि हा ह्याला कळलं की मी तिकडे क्लासला जाते. मग आपलं रोज सकाळी 7 वाजता असं मागे मागे येणं वगैरे बस मधून मागे सगळं चालू झालं. पण मग विरोध वगैरे? विरोध वगैरे खूप नव्हता तसा. म्हणजे बाबांनी सांगितलं होतं की असं काय असेल तर घरी येऊन आम्हाला सांगा, त्यांच्याकडे नॉनव्हेज खात नाही वगैरे. हा, ते तसं म्हणजे का नको कशाला. पण व्यवस्थित लग्न लावून दिल्यानंतर त्या बात. या सगळ्या ह्याच्यामध्ये ही कला कुसर. आता मी घरात पाहतोय चित्रकला फक्त चित्रकलेपुरती नाही राहिली. नाही, म्हणजे हा प्रकार वेगळा आहे, हा प्रकार वेगळा आहे. टीव्हीच्या वरती ज्या बॉटल्स तू ठेवलेल्या आहेत तो प्रकार वेगळा. बरोबर, ते घरीच केलं ना? हो हो, सगळं घरीच केलेलं आहे. काय घरामध्ये? बर, आता हे समोरही काही मला वस्तू दिसत आहेत, हा पण प्रकार वेगळा आहे. तर मग हे जी याच्यामध्ये जी ग्रोथ आहे ही तुझी तूच केलीस का याचे क्लासेस केलेस? माझी मीच केली ऍक्च्युली, कारण त्या आर्ट अँड क्राफ्ट जो मी कोर्स केला होता ना त्यातूनच त्याला त्याच्यात जे बेसिक होतं ना त्याच्यातूनच हे सगळं पुढे आपोआप म्हणजे आवड असल्यामुळे पुढे शिकत गेली. वा, पण मला ही आवडतात अशा गोष्टी ज्या खरं तर म्हणजे आपण ज्याला म्हणू शकतो की ठराविक काळानंतर ह्या युसलेस वाटू शकतात. वाटू शकतात. त्याचं काही काय आता पेपर देऊन टाकतो पण नाही, पेपर पासून तू हे तयार केलं आणि फार इंटरेस्टिंग आणि ते वॉशेबल आहे म्हणजे तर मला जरा धक्काच बसलाय, कारण मला वॉशेबल आहे. फार छान. अशी ही एकंदरीत तुझी कलाकुसर, यात वेगवेगळं करत असलेलं तू काम आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये खवयगिरीची आवड. मग आज आमच्यासाठी काय आता कोळी स्पेशल आहे कारण तू तिकडची आहेस का काही वेगळं? कोळी आणि गोमंतक असे दोन्ही टच आहेत माझ्याकडे. क्या बात आहे, लईच भारी. म्हणजे त्याच्यातही वेगवेगळी कलाकुसर अर्थात फार छान. पण ते करता करता आपल्याला ह्याच्याविषयी गप्पा मारायच्या, तुझे अनुभव मला जाणून घ्यायचे. तर मज्जा येते गप्पा मारताना. पण आता आपण वळूया पदार्थांकडे. चला, निलिमाताई आता आपल्यासाठी पदार्थ करणार आहे आणि हा पहिला पदार्थ काय आहे? रेशाद मसाला. रेशाद मसाला? हो. रेशाद म्हणजे नेमकं काय? रेशाद म्हणजे हे पोर्तुगीज मसाल्यांमध्ये हा प्रकार येतो. बरं. आणि ह्यामध्ये आपण इतरही म्हणजे चिकन मटण आणि इतरही फिश करू शकतो. मग रेशाद हा मसाल्याचा प्रकार? रेशाद हा मसाल्याचा प्रकार आहे. ठीक आहे, मग रेशाद मसाल्यासाठी लागणारं साहित्य काय ते आधी आपण बघूया आणि मग कृती करू. बांगडे, व्हिनेगर, कांदा, काश्मीरी मिरची, जिरं, आलं, लसूण, गरम मसाला, हळद आणि मीठ. ठीक आहे, रेशाद मसाल्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहिलेलं आहे, आता कृती करू. आता ह्या बांगड्यांना मी कट दिलेला आहे, आपण हे बांगडे आता मॅरिनेट करून घेऊया. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडंसं मीठ आणि जिकडे चीर दिलेली आहे तिथे सुद्धा आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे. बर. आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद. बर. तर हे आपण मॅरिनेट करून किती वेळ साधारण ठेवायचं? हे 15-20 मिनिटं मॅरिनेट करून ठेवायचे आहेत हळद आणि मिठाने. पुढची कृती करूया आपण, त्या आधी जरा गप्पा मारूया. नक्की. काय अजून तुला आम्हाला सांगायला आवडेल? मला अजून आता माझ्या करिअर विषयी सांगावं असं वाटतं की मी यावर्षी गणपतीत सार्वजनिक गणपतीसाठी काम केलं होतं. बर. आणि गेली 2 वर्ष झाले मी त्या गणपतीसाठी काम करते. मालाडचा रायपाड्याचा गणपती आहे आणि तो गणपती इको फ्रेंडली आहे. बर. तर गेल्या वर्षी आम्ही तो पेपरचा बनवला होता आणि यावर्षी आम्ही तो पुस्तकांचा बनवला होता. बर. त्याच्यामुळे मी आता गेले 2 वर्ष झाले तो गणपती मी सुद्धा त्याच्यात काम करते सध्या. ओके, वा, फारच भारी. करूया पुढची कृती. काय करायचं आता आपल्याला? याच्यासाठी वाटण तयार करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी ह्या काश्मीरी मिरच्या आहेत. तर ह्या काश्मीरी मिरच्या, त्याच्यानंतर कांदा, एक अर्धा कांदा, लसूण. एवढ्या लसणाच्या पाकळ्या लागतील? हो हो हो. ह्याच्यात आहे ना मेन आलं आणि लसूण. बर.
कारण की बाकी आपण कुठलाही गरम मसाला वापरत नाही आहोत. आल्याचे एक एक इंचाचे एक दोन तीन तुकडे घ्यायचे आहेत आपल्याला. जिरं घ्यायचं एक चमचा. हळद आपण ऑलरेडी मॅरिनेट करताना वापरली आहे. गरम मसाला हा काय घरी केलाय का आणलाय? घरी केलेला आहे. मीठ आणि ह्यात आपण पाणी वापरणार नाही आहोत, तर आपण पाण्याच्या ऐवजी व्हिनेगर वापरणार आहोत. तीन दोन तीन चमचे म्हणजे हे आपला पाणी न वापरता आपण त्याच्याऐवजी व्हिनेगर वापरणार आहोत. हे सगळं आता आपल्याला एकदम मिक्सर मधून वाटून घ्यायचंय. चला मग रेशीद मसाल्यासाठी लागणारा हा जो मसाला आहे तो आम्ही मिक्सरला वाटून घेतो आणि मग आपण वळूया पुढच्या कृतीकडे. वाटण झालेले आहे तयार, आता आपण करूया पुढची कृती. काय करूया ताई? आता आपल्याला ह्या बांगड्यांना चिरा द्यायच्या आहेत आणि मग त्याच्यानंतर त्यात तो मसाला भरून घ्यायचा आहे. तुझं लहानपण आजीकडे गेलं ना? हो. सायनला? येस. पण मग तिकडे आता सगळा तो एरिया तू म्हणालीस तसा हे हा होता ना कुठला? कोळी. कोळीवाडा. तर मग तिकडच्या काय आठवणी, तिकडची खवय्येगिरी तिकड, कारण काय त्या एरियामध्ये होणारे सणवार सुद्धा वेगळे असतात, वेगवेगळे कार्यक्रम, तर काही आठवणी आहेत? तिकडे मी ज्या सोसायटीत राहत होती ना तिकडे 12 बिल्डिंग होत्या आणि 12 बिल्डिंग मध्ये सगळे कोळी लोकच राहत होते. त्याच्यामुळे आमच्याकडे सगळे सण, नवरात्री उत्सव म्हणजे आता जवळजवळ 80 वर्ष पूर्ण झाली नवरात्री उत्सवाला सायन कोळीवाड्याला. मग तिकडे आपलं म्हणजे नेहमीची मजा म्हणजे सगळे सण, होळी साजरी व्हायची, होळी 15 दिवस लावली जायची. बापरे. म्हणजे कोंबड होळी, 14व्या दिवशी कोंबड होळी आणि शेवटच्या दिवशी आपली मोठी होळी. पण असं करून 15 दिवस होळी लावली जायची आणि 15 दिवस आम्ही खाली आमच्याकडे खाली 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत आम्ही खेळायचो. शिवाय नारळी पौर्णिमा, नारळी पौर्णिमेला आम्ही ते नारळ फोडून खेळायचो देखील. म्हणजे जेवढे नारळ जिंकून आले तेवढ्या सगळ्याचे नारळाचे लाडू व्हायचे घरात. वा क्या बात है. थोडक्यात आम्हाला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की लहानपणापासून पाहिलेले अनुभवलेले एक्सपर्ट हे हात आहेत, त्याच्यामुळे हा पदार्थ प्रतिम होणार. हो की नाही? नक्की. रेशीद मसाला. चला कट आपण केलेले आहेत मासे पुढे. आता ह्यात आहे ना आपल्याला हे जे कट दिलेले आहेत ना त्याच्यात पूर्णपणे हा मसाला आपल्याला भरायचा, भरून घ्यायचा आहे. ह्याच्यात आपल्याला हा पूर्ण मसाला भरून घ्यायचा आहे. हे जे कट दिलेत ना त्याच्यात पण व्यवस्थित थोडासा भरून घ्यायचं. आणि हे मासे आपण भाकरीबरोबर खाऊ शकतो. इवन माशाचा रस्सा आणि तळलेले फिश आणि भात असंही खाऊ शकतो. रेशाद मसाला आपण व्यवस्थित भरून घेतला. आता पुढे आता आपण याच्यावरती तेल गरम करायचं थोडंसं आणि याच्यावर शॅलो फ्राय करून घ्यायचं. किती लागणार तेल? थोडंसं, 1-2 चमचे. बस. आणि शॅलो फ्राय करायचं. हा. बरं. पॅन तापलेलं आहे मग आपण ठेवू शकतो फिश. येस. बरं, आता हा आपण माशाचा कुठला प्रकार वापरलाय? हा बांगडा आहे. बांगडा आहे. मग आपण इतर कुठल्या माशाचा प्रकार? आपण पापलेट वापरू शकतो. इवन चिकन आणि मटनला सुद्धा आपण हा मसाला वापरू शकतो. ग्रेट. भरलेलं पापलेट पण ह्याच्यात खूप छान होतं. वा, ते तुमच्यापेक्षा कोण चांगलं सांगेल आम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून करून पाहाच रेशाद मसाला. तोंडाला पाणी सुटलंय. हे आपल्याला उलटून घ्यायचे. वा, खरपूस व्हायला लागले ते. चला दोन्ही बाजूने शॅलो फ्राय झालं की आपण ते मस्तपैकी प्लेट मध्ये सर्व्ह करूया आणि खायला घेऊया. रेशाद मसाला अप्रतिम पदार्थ आहे. पटकन घेऊन घ्या साहित्य आणि कृती. रेशाद मसाला करण्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, व्हिनेगर, सुक्या काश्मीरी मिरच्या, आलं, जिरं, हळद, गरम मसाला, लसूण, बांगडे आणि मीठ. कृती: प्लेट मधील काप दिलेल्या बांगड्याला मीठ आणि हळद लावून 15-20 मिनिटं बांगडे मॅरिनेट करून घ्यावेत. एका भांड्यात काश्मीरी मिरच्या, कांदा, लसूण, आलं, जिरं, हळद, गरम मसाला, मीठ आणि व्हिनेगर घालून मिक्सर मधून मिश्रण वाटून घ्यावं. मॅरिनेट केलेल्या बांगड्यामध्ये बारीक वाटलेला मसाला भरून घ्यावा. नंतर फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर मसाला लावलेला बांगडा शॅलो फ्राय करून घ्यावा आणि सजावट करून डिश सर्व्ह करावी. रेशाद मसाला हा पहिला अप्रतिम पदार्थ तू आम्हाला करून दाखवलास. आता आपण दुसऱ्या पदार्थाकडे बोलू. आता आपण बनवतोय कोलंबीचे डांगर. कोलंबीचे डांगर? कोलंबीचे डांगर. कोलंबीचे डांगर. हा. कोलंबी, कांदा, चिंचेचा कोळ, कोथिंबीर, तांदळाचं पीठ, मीठ, लाल तिखट आणि हळद. ओके, लागणारं साहित्य अगदी मोजकं आहे. लगेच आपण कृतीकडे वळूया. काय करायचं पहिल्या? सगळ्यात आधी आपल्याला कोलंबीचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. याच्यासाठी बारीक कोलंबी वापरली तर जास्त चांगलं, म्हणजे मग ती व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येते. ओके, हे आपण आता कट करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. कोलंबी, कांदा,
कोलंबी. कांदा बऱ्यापैकी घ्यायचा आहे. नंतर चिंचेचा कोळ, हळद, लाल तिखट आपण, लाल तिखट आणि मीठ. मीठ आणि आता ह्यात जेवढं पीठ मावेल तेवढंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. खूप तांदळाचं पीठ आपल्याला घ्यायचं नाहीये. बरं, मी हळूहळू घालतो. बघ, मला वाटतं एवढं पुरेल. कोलंबी कुस्करून घेतीस तर ती आपण कट केल्यानंतर आता ही कट केल्यानंतर हो कारण की थोडस आपल्याला त्याचे गोल गोल चकत्या करायच्या, म्हणजे वड्या करायच्या आहेत. कोथिंबीर ह्याच्यातच घालायची. घालू मग. कोलंबीचे डांगर निलीमाताई आपल्यासाठी करते आहे. त्याच्यासाठी लागणारी कोलंबी आपण कट करून घेतली, मिश्रण आपण तयार केलं. आता आपण पुढची कृती तर करूया, पण त्याआधी मला जरा गप्पा मारायच्या. झी मराठी पाहतेस तू? हो, झी मराठी पाहते मी. आता सध्या मी माझ्या नवऱ्याची बायको सिरियल रोज बघते, रेग्युलर. अगं, लव्ह मॅरेज झालंय ना तुझं, म्हणूनच बघते. बरं, अजून कुठल्या मालिका बघते? आणि तुझ्या तर जीव रंगला बघते. आणि बाकी माझ्या एक्झिबिशन्समुळे वगैरे मला वेळ नाही मिळत, मग मी झी 5 ॲपवरती जेव्हा जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे मी सगळ्या सिरियल बघते. आम्ही सारे खवय्ये पण मला दुपारी बघता येत नाही कधी कधी, मग मी झी 5 वरती ते पाहते. व्हेरी नाईस, स्मार्ट व्ह्युअर. येस, कारण काय आपण दोन्ही वापरलंच पाहिजे, झी मराठी पाहिलंच पाहिजे, नाही तर मग झी 5 ॲप आहेच. चला, एवढ्या छान स्माईल नंतर आता आपण पदार्थाकडे वळलंच पाहिजे. काय करूया आता ह्याचे आहे ना, आपल्याला लहान लहान लिंबा एवढे गोळे करून त्याचे ते प्रेस करून त्याला नंतर शॅलो फ्राय करायचे. त्याच्यासाठी आपल्याला थोडस तेल, खायचे कशासोबत कोलंबीचे डांगर, आपण सॉस बरोबर खाऊ शकतो, चटणी बरोबर खाऊ शकतो. चला, कोलंबीचे डांगर शॅलो फ्राय होत आलेले आहेत. आम्ही ते दोन्ही बाजूनी मस्त पैकी छान करून घेतो. तुम्ही तोपर्यंत लिहून घ्या साहित्य आणि कृती. कोळंबीचा डांगर करण्यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेला कांदा, कोळंबी, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, चिंचेचा कोळ, तांदुळाचं पीठ आणि मीठ. कृती: प्रथम कोळंबीचे बारीक तुकडे करून घ्यावेत. नंतर एका भांड्यात कोळंबीचे काप, कांदा, चिंचेचा कोळ, हळद, लाल तिखट, मीठ, तांदुळाचं पीठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. नंतर तयार मिश्रणाच्या गोल टिक्की तयार करून घ्याव्यात. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये तयार टिक्की शॅलो फ्राय करून घ्याव्यात आणि सजावट करून डिश सर्व्ह करावी. बोरिवली पश्चिम मध्ये राहणाऱ्या निलीमाताई कुलकर्णी, तुमच्या घरी आज आम्ही इथे आलो आणि आम्हाला फार छान वाटलं. मज्जा आली आजचा भाग, म्हणजे एन्जॉय करता आला मला. आणि आता तुझं मिस्टर आपल्या सोबत आहेत, नितीन सर आपलं नाव, बरोबर ना? नमस्कार, धन्यवाद आणि खूप मनापासून स्वागत तुमचं आजच्या भागात. आणि तू दिशा, करेक्ट? वा, तुझं पण आईला खूप कौतुक आहे. तर तुम्हा दोघांचंही खूप मनापासून स्वागत. आणि तिने ताईने आज आमच्यासाठी खूप अफलातून पदार्थ केले, ते आपल्याला एकत्रित खायचे आहेत. पण त्याआधी मला असं वाटतं की आज मौका भी है, दस्तूर भी आहे, समोर कॅमेरा आहे. जे आजपर्यंत तुम्ही निलीमाताईला सांगितलं नाही असं तुमच्याकडनं तिच्यासाठी काही तुम्हाला बोलायचं? हो, मी लिहून ठेवलेलं आहे, ते वाचून दाखवू शकतो का? खरंच का? हो, प्लीज वाचा, मग आम्हाला आनंद होईल. प्रिय निलीमा, आज झी मराठीच्या माध्यमातून मला माझे मनोगत मांडण्याची संधी मिळाली आहे आणि या संधीचा उपयोग मी माझ्या तुझ्याविषयी असलेल्या भावना मांडण्यासाठी करत आहे. जे कदाचित मी तुझ्यापुढे बोललो नाही अथवा बोलणे मला जमले नाही, आज मी हे बोलू इच्छितो. माझ्या संसाराचा आणि माझ्या आयुष्याचा पाया तू आहेस आणि तू बरोबर आहेस म्हणून मी आज इतक्या खंबीरपणे उभा आहे. आयुष्याच्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट वळणावर माझ्यासोबत उभी राहिल्याबद्दल धन्यवाद आणि खूप प्रेम, तुझाच नितीन. क्या बात है. थँक्यू. प्रपोज केल्यानंतरचा हाच तो क्षण असेल मला एवढ्या वर्षात असं कधी ते बोलले होते? कधीच नाही, कधीच नाही ना. पण थँक्यू सो मच नितीन सर आणि थँक्यू दिशा, तुम्ही सहभागी झालात. आणि निलीमाताई, तू केलेले पदार्थ प्रतिम आहेच आहेत, पण फक्त त्याचं कौतुक शब्दात नाही आहे. तर आम्ही तुला भेटवस्तूही देणार आहोत, झी मराठीकडनं ही प्रेमाची भेटवस्तू. थँक्यू आणि खूप शुभेच्छा. हे गिफ्ट तर आहेच आहे, पण आपण असं नेहमी म्हणतो की गृहिणीला कौतुक केलं ना की तिला तिच्या अंगावरती एखादा दागिना चढवल्यासारखं वाटतो, बरोबर ना? आणि हे प्रत्येकीच्या मनात असतं. तर हे काम आम्ही करणार आहोत, आमचं झी मराठीचं कुटुंब करणार आहे. हा कौतुक रूपी दागिना ताई तुझ्यासाठी. आणि ह्याच्याशिवाय अप्रतिम पदार्थ केल्याबद्दल झी मराठीकडनं निलीमाताईचा हा सन्मान.
कसा वाटला मंडळी तुम्हाला आजचा भाग, रेसिपी, गप्पा सगळं आम्हाला आवर्जून कळवा. त्यासाठी आपला हा पत्ता आणि ईमेल आयडी लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, 16वा मजला, ए विंग, मॅरेथॉन फ्युचर एक्स, NM जोशी मार्ग, लोअर परेल पूर्व, मुंबई 400013, वेबसाईट zeemarathi.z5.com, ईमेल आयडी zeemarathi@z.slgroup.com. घरोघरी जाऊन चापूया नवनवीन पदार्थ आणि घराघरातल्या नात्यांना देऊया नव्याने अर्थ. तर तो अर्थ असाच अजन्म कायम राहू द्या. तुम्हाला खूप शुभेच्छा, धन्यवाद, विश ऑल द व्हेरी बेस्ट. आणि तुम्हाला एक प्रेमाचा सल्ला की हे असे चांगले पदार्थ घरी नक्की ट्राय करा. मस्त गाणे स्वस्त राहा. पाहत राहा आपल्या झी मराठीवरती. आम्ही सारे खवय्ये, कोप वाढवा, चिंग शेजवान चटणी, महाराष्ट्राचा ठेचा. भेटूया पुढच्या भागात. बाय. हवे.